नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून हॉटेल व्यवसायातील स्पर्धेतून प्रतिस्पर्ध्याचा सुपारी देऊन काटा काढण्याची घटना खालापूर तालुक्यातील कलौते येथे घडली या घटनेमुळे खालापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे मात्र त्यानंतर खोपोली पोलिसांनी वेगानं सूत्र हलवून अवघ्या चोवीस तासात आरोपींना अटक केली आहे कलोते फाट्यावर भानुदास भिवा चौधरी वर्ष चौपन्न यांचं वडापाव आणि चहाचं चा हॉटेल आहे दहा मे रोजी त्यांनी रात्री नऊ वाजता हॉटेल बंद केलं आणि पत्नी तसंच मुलाला घरी जाण्यास सांगितलं त्यानंतर ते, ते हॉटेलमध्ये झोपले सकाळी अकरा मे रोजी त्यांची पत्नी आणि मुलानं हॉटेल उघडलं तेव्हा भानुदास दिसले नाहीत म्हणून शोध घेतला असता हॉटेलच्या पाठीमागे शंभर मीटरवर एका झाडाजवळ त्यांचं प्रेत दिसलं चौधरी कुटुंबाने लगेचच पोलिसांना सदर प्रकार कळवला ही घटना कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम प्रभारी मिलिंद खोपडे लगेचच पथकासह घटनास्थळी पोहोचले प्रथम मृत चौधरी यांच्या पत्नी आणि मुलाकडे चौकशी केली त्यानंतर प्रेताचं निरीक्षण केलं तेव्हा त्यांच्या मनात मृत्यूबाबत संशय निर्माण झाला मृत्यूचं कारण स्पष्ट होण्यासाठी चौधरी यांचं प्रेत जेजे रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं पोस्टमॉर्टमच्या अहवालात गळा दाबून मृत्यू झाला असल्याचं समजलं त्यानंतर पोलिसांनी विविध पथकं तयार करून गोपनीय माहिती मिळवली आणि तांत्रिक पुराव्याच्या विश्लेषणातून विविध संशयितांकडे सखोल तपास केला त्यातून नितेश पाटील यांनी मूळचा उत्तर प्रदेशातील आणि सध्या कलोते तालुका खालापूर येथे राहत असलेल्या मारुफ उर्फ मेहबूब हसमत अली याच्या मदतीनं भानुदास चौधरींची हत्या केल्याचं स्पष्ट झालं नितेश पाटील यांचंही चौधरींप्रमाणे हॉटेल असून चौधरी यांचा व्यवसाय चांगला चालत असल्याने तो राग मनात धरून चौधरींचा काटा काढण्यासाठी अकरा मे रोजी त्यांची हत्या केल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी आरोपींना अटक केली असून न्यायालयानं त्याला सोळा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सहायक पोलीस निरीक्षक मनीष मोरे या प्रकरणाचा तपास करत आहेत वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो खोपोली नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन